Contestants, are you excited? Yes! तर आज आपल्या घरात होत आहे मास्टर शेफ माडिक 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 मास्टर शेफ कुक ऑफ बरं ठीक आहे कुक ऑफ. चॅलेंज असा आहे की आपण एक प्रोफेशनल शेफ आणलेले आहेत आज. ते शेफ एक डिश ते शेफ एक डिश क्रिएट करणार आहेत आणि ती डिश तुम्हाला चौघांना आज रिक्रिएट करायची. टीम नंबर वन इज विजदान बांडिया. Yes, boys. तुमच्या टीमचं नाव सांगा प्लीज. इट्स BMM फुल फॉर्म सांग. बांड्या मित्र मंडळ. राजची पहिली टीम आहे बांड्या मित्र मंडळ आणि टीम नंबर टू इज वैनी अँड पिंदा. आपल्या टीमचं प्लीज नाव सांगा. आमच्या टीमचं नाव आहे अचानक लग्न मित्र मंडळ. अचानक लग्न मित्र मंडळ ठीक आहे. आज दोन्ही टीम मध्ये कॉम्पिटिशन होणार आहे आणि दोन्ही टीम्स मधल्या विनरला माझे ह्या महिन्याचे युट्यूब रेव्हेन्यू आलेला आहे त्याच्यातले 10% मिळतील. 10% पण भरपूर आहे. शेफ येतो शेफ याच्या आधी छोटस प्रमोशन करतो माझं. तुमच्या टोप्या कुठल्या कंपनीच्या आहेत प्लीज सांगावे. काय काय आहे क्रिश्मा नवीन ब्रँड लॉन्च होत आहे ते. दिस इज प्रत्युष आर टुडेज प्रोफेशनल शेफ. तुम्हाला जर आठवत असेल की मी आकांक्षा आणि पवननी जेव्हा फर्स्ट फूड रिव्ह्यू केलेलं तेव्हा आम्ही पिनीच्या रेस्टॉरंटला गेलो. व्हॅनिला आईस्क्रीम टॉपिंग. व्हॅनिला आईस्क्रीम नाही रे शाळेत चीज आहे ती. आणि आज तू इथं आलेला आहे एक डिश घेऊन विच इज हेल्प बाय शौर्य. आणि ही डिश आता आपण आपल्या टीम समोर रिव्हील करायला चाललो आहे. हु विल कुक इट मोर टेक्निकली विल विन. ओके नाही शेफ शेफ हे आहेत ठीक आहे. डिश इथं ठेवावी प्लीज. इट्स अ होल मील अँड एव्हरी कॉम्पोनंट इज इम्पॉर्टंटली फॉर इट टू व्हेन यू ईट इट टुगेदर. टुडेज डिश इज ग्रिल चिकन ब्रेस्ट विथ पम्पकिन प्युरी अँड पेटी सॅलड. या जवळ या बघा जे तू येलो पार्ट दिसतोय तुम्हाला दॅट इज द पम्पकिन प्युरी. चिकन ब्रेस्ट ऑब्व्हियसली विच इज ग्रिल्ड. पेटीट सॅलड मध्ये लेटस चेरी टोमॅटोज ऑलिव्स टीम्स. आपल्या आजूबाजूला बघा तुम्हाला दोघांना इक्वली सगळे इन्ग्रेडियंट्स मिळाले आहेत. तुम्ही जर बघितला दर टीमला बेकिंग ट्रे बाउल ग्रिल पॅन तुमचा पम्पकिन गार्लिक सॉल्ट पेपर ऍपल कॅरेट हे सगळे इन्ग्रेडियंट्स हे सेम दोन्ही टीम्सला मिळालेले आहेत. ओके यू कॅन स्टार्ट रीडिंग युअर काय हा ते नाव युअर कागद नाव सांग सांग सांग. अरे हे केवढं करायचंय ए डी डी तिला काच चाकू बिकू हळू आहे. तू बाहेर कुठं आलायस बाहेर कुठं आलायस आत ना सगळं आत ना. बांडे मित्र मंडळ मी कोऑर्डिनेशन दिसत नाही आहे. हे पीलिंग चालू करायचं बघ. मम्मी हे खराब झालेलं आहे का. काय वाटतं काय चाललंय इथं. इथं आपण चांगलं स्टार्ट केलेलं आहे आणि तुम्ही जसं बघू शकताय आमच्या ग्रुपचे अध्यक्ष वैष्णवी माडिक जसं सांगेल असं मी ते करून घ्यायला लागलोय. जिंकणार पण काय तयारी कसं काय मॅरिनेशन करणार. मॅरिनेशन मध्येच असते सगळं. बरोबर यंगेस्ट कंटेस्टंट काय वाटतं तुम्हाला. अजून तर खूप प्रयत्न चालू आहेत पण आम्ही जिंकणार आणि हरणार. वहिनींचा आता जस्ट बोट कट झालाय. युअर वन मॅन डाऊन ऑलरेडी काय सुट्टी देत नाही. वन मॅन इज अ विनिंग सिक्रेट. काय तुमचं तुमचं हे इथं ठेवलं. यू हॅव टू डू दिस टू द चिकन सो दॅट हा अरे हो मिट्टी मारून हो चिकनला. वन पार्ट इज डन लेट्स गो बॉयज. क्लिअरली असं दिसत आहे की तुमची टीम पिछाडीवर आहे. नाही नाही काय व्हायला लागले माहितीये काय आमचे जे हेड शेफ आहेत की नाही त्यांचं झाले शिक्षण कमी. वहिनी कसं वाटतं तुम्ही जवळजवळ 8 मिनिट्स लेट आहे त्यांच्यापेक्षा. नाही त्यांचं ते पम्पकिन ते कट करायचं राहिलं ना आमचं ऑलरेडी झालंय. टीम बांड्या लुक्स फोकस वेल मॅनेज प्रॉपरली सगळं एक्झिक्यूट करतात. पण त्यांच्यात मीठ जास्त पडले. त्यांच्या चिकन मध्ये मीठ जास्त पडले भरपूर जास्त पडले. बर गडबड का करायला लागले असलं घाण. सर मी गडबड नाही करत आहे थांबा बरं तुम्ही. अरे हो की झालं की काय मी खायला पाहिजे हळूहळू बंद करा.
आम्ही खूप पुढे आहे आणि आम्ही खूप चांगले होता ते झपक्यात पुढे गेलाय काय वाटतं आम्ही आम्ही चांगले आम्ही पद्धतशीर सगळे हे करतो नाही ते दोघं जण आहे आता मी इथे आय एम कॅरिंग द लोड मांड्याचं वजन मला सबर द डे टू वेट शिजले का रे रोज आलंय इकडे आण बघू चल मी शांत शेफचं म्हणणं आहे की तीन अचानक लग्न मित्रमंडळींनी त्यांनी लोक काढले होते त्यांचे बटाटे रोस्ट झाले नाही जे काय असेल ते जे काय असेल वॉज इट टू अर्ली आउट ऑफ द अवन इज द क्वेश्चन नाही रे अजून भरपूर वेळ आहे पॅटी झालाय रगडा भेट गणले खूप फार करपले ते बघ त्यांचे कॅरेट्स एमिनेम सारखी दिसाय लागले साईडला चिकन मॅरिनेट झाले आई हॅपी होते चिकन अरे वांड टाकत असत बूम बूम ग्रिल मार्क्स आले नाहीत पण हे आहे ग्रिल मार्क आलेली आहे ना पुसलं हात घाल अरे कुछ करून काय पोळी करायलायस काय थांबा मी करतो टेस्ट वाईज हे जमलेलं आहे थोडं टेक्स्चर वाईज त्यांच्या 5 times भेटतात आपण वी हॅव फॉलोड द रेसिपी वी हॅव पुट आर हार्ट अँड सोल इन इट हे डिश खाऊन त्यांना खूप छान वाटणार आहे आय एम शुअर हे जे आहे हे काय प्रेझेंटेशनपेक्षा ते घाण झालेलं जास्त वाटायला डिश चिकन इज गुड प्युरी खराब झाले ह्या टीमचं जे चुकलं आहे ते प्युरी आहे म्हणजे प्युरीसाठी त्यांचे मार्क्स खाली जाणार आहेत ओन्ली बिकॉज त्याला टेस्ट नुसतं ॲपल ज्यूसचीच आहे बाकी जे व्हेजिटेबल्स आहेत तरी टेस्टच नाही टू अँड हाफ ठीक आहे डिश टीम अचानक लग्न मित्रमंडळीचे हेडशेफ प्रेझेंटेशनला 2.5 दिल्यात आउट ऑफ 5 marks आणि टेस्टसाठी मम्मीनी 5 marks दिल्यात ओके विच इज आउट ऑफ 10 ओके सॅलड इज गुड द प्रेझेंटेशन ऑल्सो लुक्स रिअली शॅबी सो आणि टेस्टसाठी मम्मीचं म्हणणं आहे 5 तुमचं काय म्हणणं आउट ऑफ टेन ह्या टीमला आउट ऑफ 15 मिळालेले आहेत 7.5 marks विच आय थिंक पर्सनली इज अ व्हेरी बॅड स्कोर दे कुड हॅव डन बेटर त्यांची गडबड झाली आय फील दे नीडेड मोर टीम वर्क वन वॉज मोर कंपोजर ऑल्सो टेस्ट दी आर नेक्स्ट टीमची डिश टेस्ट करून बघूया त्यांना काय वाटतं आर यू हॅपी विथ द डिश वेल डन वी आर व्हेरी हॅपी जरी आमचं थोडं ह्यांच्या आधी झालं तरी वी आर सॅटिस्फाईड विथ आवर जॉब वेल डन ऑब्विसली द डिश इज क्लीन इज 1.5 mark मोर सो आय थिंक 4 या इवन आय अग्री 5 पैकी 4 देणार तुम्ही दोघं इवन आय फर्स्ट टीमच्या पिढीने जसं ॲपल ज्यूस लावता यात आपण ॲक्च्युली व्हेजिटेबल्स पण टेस्ट करू शकतो यू कॅन ॲक्च्युली no marks for the chicken because it's much tender tender was actually more wadla I thought I was wrong but ha it's more juicier yeah team che presentation plus taste to the nakki khup chan jale the chicken is khup better as well as the puree tastes much better and tumhi tyat sagle elements taste karu shakta je pan tanni include kelan so definitely team bandia has done a better job and I think it's time for results now ready for the results pehlo manje tumhi chaugani pan kharach khup changla kaam kela hai so big round of applause दोन्ही टीमनी चांगलं केलं तर आपण आता रिव्ह्यूज ऐकूया टीम अचानक चांगलं कुक केलेलं चिकन आणि सॅलड इट वॉज रिअली नाईस बट युअर प्युरी वॉज नॉट अप टू द मार्क येस टीम बांड्या तुमचं चिकन वॉज व्हेरी ज्युसी
Your salad was well drizzled and even your puree tasted very well. So today's winner is Team Pandya! Hey! Are ho! 15 marks total hote, 5 for presentation, 10 for tasting. हे सगळं म्युच्युअली अंडरस्टँडिंगमध्ये झालं आमच्या तिघांमध्ये. टीम अचानक तुम्हाला टेस्टसाठी मिळाले 5 मार्क्स, कारण चिकन आउट ऑफ 10, प्रेझेंटेशनसाठी 2.5. टीम बांडिया प्रेझेंटेशनचे 4 मार्क्स मिळालेले आहेत आणि टेस्टचे 8 मार्क्स, विच गिव्ह यू अ टोटल ऑफ 12 मार्क्स आउट ऑफ 15. अँड टुडेज विनर इज टीम बांडिया.